अक्षरशः त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं निवेदन आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य मला आढळून येत नाही. गायरान जमिनी जर काही कुणाला द्यायच्या असतील तर ते फक्त केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या ज्या काही योजना असतील त्यासाठीच फक्त आणि फक्त देण्यात याव्यात. तुम्ही गायरान जमिनी देण्याच्या भूमिकेचं समर्थन करता, म्हणजे गोर गरीब ज्यांना दुसरीकडे कुठे घर नाहीत अशी लोकं खूप वर्षापासून तिथं वास्तव्य करतात त्यांना मात्र तुम्ही घर खाली करा म्हणता, ही जी शासनाची भूमिका आहे, म्हणजे गोर गरीबांना तुम्ही नोटीसेस द्यायच्या आणि धनदांडग्यांना मात्र गायरान जमीन वाटपाच्या भूमिकेचं तुम्ही समर्थन करता, ही अत्यंत खरं निर्लज्जपणाची त्या ठिकाणी शासनाची भूमिका आहे. काल राज्याच्या कृषी मंत्र्यांनी जे काही निवेदन दिलं, माजी राज्यमंत्री महसूलचे असताना जी काय गायरान जमीन वाटप केली, अयोग्य पद्धतीने वाटप केल्याचा त्यांच्यावर जो आरोप झाला आणि त्याच्यावरती जे काल सभागृहामध्ये निवेदन दिलेलं आहे, माझ्या मते हे निवेदन अक्षरशः त्या ठिकाणी दिशाभूल करणारं निवेदन आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य मला आढळून येत नाही. खरं वास्तविक पाहता त्यांनी जे काय शब्दच्छल काल केला की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये जे काही निरीक्षणं नोंदवली गेली आणि त्यामध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये अनुसूचित जाती जमाती किंवा भूमिहीन लोकांना देखील आपण देऊ शकलो वगैरे वगैरे, तर हे 1991 साली शासनाने निर्णय घेतला होता आणि त्यावेळी तत्कालीन 1991 साली जी काही पात्र घरकुलं किंवा जे काही जमिनी असतील त्यावेळेसच तो निर्णय होऊन गेला होता. 2011 साली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यावेळेस त्यांनी सरकारला ह्याच्यामध्ये ठोस कार्यक्रम घ्यायला सांगितलं आणि त्या पार्श्वभूमीवरती 2011 साली अत्यंत सुस्पष्ट शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णय मी आपल्याला देतो. त्यामध्ये हे सगळं उल्लेख केलेला आहे या सर्व गोष्टींचा आणि त्यानंतर सांगितलं की बाबा आत्तापर्यंत इथून पुढे 2011 साली जो शासन निर्णय शासनाने काढला त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इथून पुढे गायरान जमिनी जर काही कुणाला द्यायच्या असतील तर ते फक्त केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या ज्या काही योजना असतील त्यासाठीच फक्त आणि फक्त देण्यात याव्यात. ते देण्याची देखील प्रोसिजर त्यांनी GR मध्ये सांगितलेली आहे की ग्रामपंचायतीचा ठराव असावा, ग्रामसभेचा ठराव असावा, त्यानंतर जिल्हा परिषदच्या CEO नी मान्यता द्यावी. परंतु गायरान जमीन ही फक्त केंद्र आणि राज्य सरकारच्या काही सुविधा देण्याकरताच वापरता येईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि कोणत्याही खाजगी व्यक्तीला किंवा खाजगी संस्थेला कोणत्याही असा स्पष्ट उल्लेख आहे देता येणार नाही असा राज्य शासनाचा 2011 सालचा शासन निर्णय आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की ही अर्धन्यायिक प्रक्रिया होती. बरोबर आहे, अर्धन्यायिक प्रक्रियेबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, परंतु एखादा सर्वोच्च न्यायालयाचा जजमेंट त्यांनी दुर्लक्ष केलं असतं तर चाललं असतं, पण सरकारचाच निर्णय आहे आणि तोच निर्णयाची तुम्ही त्या ठिकाणी पायमल्ली करून अर्धन्यायिक प्रकरणामध्ये चुकीचा निर्णय दिला आणि आताचं सरकार हे त्याचं समर्थन करतं ही आणखीन दुर्दैवी गोष्ट आहे. कारण की मागच्याच महिन्यामध्ये 1-2 महिने नसेल झाले साधारणपणे की या सरकारनं राज्यातल्या गायरान जमिनीवर राहणाऱ्या अक्षरशः गोरगरीब लोकांना हजारो लोकांना नोटीसेस पाठवलेल्या आहेत की तुम्ही हे अतिक्रमण खाली करा आणि जमीन सरकारला परत द्या. म्हणजे एकीकडं ती कुठली लोक आहेत ही मी स्वतः माझ्या मतदारसंघात त्याविषयी मोर्चा काढला होता. अक्षरशः 100-100, 200-200 स्क्वेअर फुटाची अतिक्रमण ज्या लोकांची असतील अशा लोकांना, हजारो लोकांना तुम्ही नोटीसेस काढता आणि त्यांना त्यांचं अतिक्रमण खाली करण्याला सांगता आणि हिथं मात्र 37 एकराचा विषय तुम्ही एखाद्याच्या त्या ठिकाणी घशात घालण्याच्या भूमिकेचं समर्थन करता, ही दुटप्पी भूमिका या ठिकाणी सरकारची आहे. म्हणजे धनदांडग्या लोकांना तुम्ही गायरान जमिनी देण्याच्या भूमिकेचं समर्थन करता, म्हणजे गोर गरीब ज्यांना दुसरीकडे कुठे घर नाहीत अशी लोकं खूप वर्षापासून तिथं वास्तव्य करतात त्यांना मात्र तुम्ही घर खाली करा म्हणता, ही जी शासनाची भूमिका आहे, म्हणजे गोर गरीबांना तुम्ही नोटीसेस द्यायच्या आणि धनदांडग्यांना मात्र गायरान जमीन वाटपाच्या भूमिकेचं तुम्ही समर्थन करता, ही अत्यंत खरं निर्लज्जपणाची त्या ठिकाणी शासनाची भूमिका आहे. मी त्याचा निषेध करतो आणि अशा प्रकारचं निवेदन सभागृहामध्ये देऊन या सभागृहाची दिशाभूल केली आहे, आम्हा सर्वांची दिशाभूल केली आहे आणि राज्यातल्या गोरगरीब जनतेला खरं त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार या सरकारनं केलेला आहे.